30 तारखेला 30 जून 2023 या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक महत्त्वाची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये अनेक लोक उपस्थित होते। ही बैठक देवगिरीला झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खूप सारे आमदार तिथे उपस्थित होते, दोन्ही सदनाचे होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बहुतांश पदाधिकारी होते, कार्यकर्ते होते आणि त्या 30 तारखेच्या बैठकीमध्ये सर्वांनी सर्वानुमते श्री अजित अनंतराव पवार यांना आपला नेता म्हणून तिथे निवडला आणि त्यामुळे अजित अनंतराव पवार यांनी 2-3 प्रक्रिया ते नंतर केली। पहिली गोष्ट हे की महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांना पत्राद्वारे सूचित केलं, नाही पहिली प्रक्रिया ही होती की त्यांनी प्रफुल्ल पटेल म्हणजे मी, मला नॅशनल वर्किंग प्रेसिडेंट म्हणून त्यांनी नियुक्त केलं आणि त्याच्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षांना श्री अजित आनंदराव पवार आमचे विधिमंडळाचे नेते आहे असं माझ्याद्वारे मी त्यांना सूचित केलं। तसेच आम्ही पक्ष म्हणून श्री अनिल भाईदास पाटील यांना प्रतो व्हीप म्हणून माझ्या सहीद्वारे त्यांना नियुक्त केलं, कंटिन्यू पण केलं पण परत त्यांना अपॉइंट केलं। सायमल्टेनियसली आम्ही विधान परिषदेचे सभापती आम्ही कळवलं की श्री अमोल मिटकरी हे आमचे विधान परिषदेचे प्रतोद व्हीप म्हणून आम्ही त्यांना नियुक्त करत आहोत। आणि महत्वाची बाब ही आहे की आम्ही त्याच दिवशी 30 तारखेला बहुतांश म्हणजे 40 सगळं प्लस प्लसच आहे, आम्ही त्याच दिवशी आमदारांच्या एफिडेव्हिट आणि अनेक मान्यवरांच्या एफिडेव्हिटसह इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ला दिल्लीमध्ये आमचा अर्ज पिटिशन अजित पवारांच्या नावाचा तिथे आम्ही दाखल केला आहे। म्हणजे 30 तारखेपासून हा विषय जो आज आपण चर्चा करत आहो ते इलेक्शन कमिशन आणि स्पीकर या दोघांच्या दारावर हा विषय आता पोहोचलेला आहे। आता महत्त्वाचं आणखीन मला हे म्हणायचं आहे की आम्ही
पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहो आणि म्हणून ऑटोमॅटिकली पक्ष आहो म्हणून सिंबल आणि बाकीचे जे काही बाकीचे विषय असतात ते आम्हाला हे मिळालं पाहिजे असं आम्ही इलेक्शन कमिशनकडे ही मांडणी केलेली आहे. कृपया करून आपला सर्वांना मी कळवू इच्छितो की हे स्प्लिट नाही, हे कुठे वेगळा काही त्याला कारवाई जे काही नावानी तुम्ही जर समजलं तर असं नाही. हा सरळ सरळ पक्षाची मेजॉरिटी ही अजित पवारच्या मागे उभी आहे लेजिस्लेटिव्ह ऑर्गनायझेशनल आणि बाकीच्या सामान्य जे काही सभासद असतात त्या सगळ्यांची मेजॉरिटीनं अजित पवारला बॅकिंग आहे असं आम्ही इलेक्शन कमिशनकडे आम्ही पिटिशनद्वारे हे 30 तारखेला आम्ही दाखल केलं आहे.